मनामधले जे डाऊट आहे ते मला क्लिअर करायचे आहे, कारण की हे जग खूप वेगळं आहे आता आणि लव्ह मॅरेज म्हटल्यानंतर त्याच्याही प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यायचं आहे. हे गाईज, गुड मॉर्निंग. मी कोणत्या लुकमध्ये दिसतात आहे थोडं वेगळं वाटत असेल, पण काय आहे की रात्री थोडं शूट केलेलं कारण बेबी झोपतच नव्हतं. त्याच्यानंतर मम्मी ठरवलं की नाही कसं तो जागा आहे आणि चांगल्या मूडमध्ये होता खेळायच्या. मी पण थोडासा म्हणजे मेकअप नव्हता केला, जस्ट म्हणजे आपला लुक चेंज केला होता आणि मग मी हे करून घेतलं, गळ्यातलं घातलं नाही. त्याचं कारण हेच की सगळी ज्वेलरी वगैरे काढून ठेवली होती आणि आता मला फ्रेश व्हायचं आहे. तर फायनली तर मी फ्रेश झाली होती. आता तुम्ही बघू शकता किंवा सगळं काही आवरलेलं आहे. मी स्वतः म्हणजे आतून सांगते की मी स्वतः काही चेंज झालेली नाही आहे, पण मग नाही का काही गोष्टींमुळं चेंज व्हावं लागतं. लई हॅलड चाळे, वेडे चाळे, ते सगळं सोडावं लागतं. त्याच्यानंतर पण एक लाईफ असतं की एक बायकोचं झालं, बायकोचं पूर्ण होता होता एकच वर्ष झालं. लॉकडाऊनमुळं काही बायकोचं काही भेटलं नाही, म्हणजे फिरायला गेलो नाही, काय नाही, काही एन्जॉय झालं नाही. आणि त्याच्या आधी म्हणजे आता लव्ह मॅरेज म्हटल्यानंतर तर आम्ही सोबतच होतो, त्याचा काही विषय नाही फिरण्याचा वगैरे. त्याच्यामुळे देवाने आमचं जे नवीन नवरी नवरदेवाचं जे असतं ना फिरणं वगैरे, तसं आमच्यात काही झालं नाही कारण की लॉकडाऊन होतं, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन पूर्ण झालं नाही तर आमचा बाबा आला, म्हणजे आमचं पिल्लू. आणि मग आता बायकोचं कर्तव्य निभवता निभवता कधी दिवस असे भराभरा निघून गेले आणि त्याच्यानंतर आमचं पिल्लू आलं. आता आईचं कर्तव्य निभवता निभवता स्वतःचं लाईफ कसं जगायचं, त्यासाठी मग यूट्यूब आहेच तुमच्यासोबत एन्जॉय करायला, प्रत्येक गोष्ट तुमच्या संग शेअर करायला मला खूप आवडतं. आणि म्हणून मी यूट्यूब चॅनलमध्ये ओपन केलं आहे आणि मला आवडतं माझ्या पद्धतीने जगायला, मला कोणाचं ऐकायला नाही आवडत. तर आज मी एक गेम खेळणार आहे मिस्टरांसोबत, तर तो गेम तुम्हाला खूप आवडणार आहे. तो गेम काय आहे हे समजलंच तुम्हाला, ते सरप्राईज राहणार आहे. मी त्यांना पण सांगणार नाही, जस्ट एक असं म्हणजे नाही का एक थीम चालू आहे बघा, ते असं चिठ्ठी वगैरेवर लिहितात काहीतरी नाही का, म्हणजे गेम किंवा खायची वस्तू वगैरे, त्या पद्धतीने मी ठरवलं आहे काही गोष्टी त्यांना विचारायच्या, कारण मला खूप म्हणजे मनामधले जे डाऊट आहे ते मला क्लिअर करायचे आहे. कारण की सगळं म्हणतात की बाळ आल्यानंतर नवरा बायकोमधलं प्रेम कमी होऊन जातं आणि मला असं थोडं थोडं वाटायला लागलं आहे, कारण की सध्या माझं त्यांच्याकडे काहीच लक्ष नाही आहे. त्याच्यामुळं मग म्हणजे नाही का काही गोष्टी ते जर मला बोलले पाणी दे हे दे ते दे, तर मग मी त्यांना म्हणते तुम्हाला घ्यायला काय होतं, मी वाट सांभाळते ना, तुम्हाला कळत नाही आहे का. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहे म्हणजे नाही का असं मनातून वाईट वाटतं, पण मग मी त्यांना त्या व्यक्त करून नाही दाखवू शकत नाही का. त्यांच्या जर तोंडावर बोललं तर ते जास्तच झाडावर चढतील. त्याच्यामुळे मी ठरवलं आहे की तो गेम खेळायचा आणि बघू काय होतं त्या गेममध्ये. चला पुढे बघत बसू आपण काय होतं काय नाही. मला आता टेन्शन आलं आहे काय निवडतील काय उत्तर देतील, कारण की हे जग खूप वेगळं आहे आणि ह्या जगामध्ये आपण जर आपल्या मनाचं काही करत असाल ना ते लोकांना आवडत नाही. आणि मी तर त्याच्या एकदम विरुद्ध आहे, कारण मला फक्त जे लोकांना आवडत नाही तेच करायला आवडतं. त्याच्यामुळे मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा व्हिडिओ. चला मी माझं सगळं फास्ट आवरून घेते आणि मग डायरेक्ट आता याच्यामध्ये संध्याकाळचं असं मला दिसणार आहे ते आल्यानंतर काय होणार आहे. आणि आज जे मी ब्लॉग वगैरे काय शूट करणार आहे जे साडी वगैरे घालून याच्यानंतर, तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल हा. नाही तर पार्ट वन पार्ट टू असं करावं लागेल मला, बघू काहीतरी एक मी ऑप्शन निवडेल. आणि पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, मी खूप मेहनत केली आहे. ते आले आहे घरी आणि म्हणजे पहिलं तर मग मी त्यांना सांगितलं की मला तुमच्यासोबत एक गेम खेळायचा आहे, पण ते बोलले की नाही का नाही मला भूक लागली आहे. आणि दुसरी गोष्ट ही की ते शिवजयंती बघायला गेले होते त्यामुळे थकले पण होते. आणि ते बोलले की पहिले जेवण वगैरे घेऊ आणि आपलं पूजन करून घेऊ छत्रपतींचं आणि त्यानंतरच आपण तो तुला काय करायचं ते व्हिडिओ तू बनव. आणि पहिली गोष्ट ते पहिले नाहीच म्हणत होते, पण मी त्यांना खूप फोर्स केला तेव्हा ते तयार झाले. आता मी इथं बेडवर चिठ्ठ्या आता करून ठेवलेले आहे आणि हे बघू शकता पूजन आपलं. अशा प्रकारे आम्ही इथं छत्रपतींचं पूजन केलं आहे. तुम्हाला छत्रपतींचं पूजन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छोटेशा असं फुलांचं हे गोल केलं होतं, त्यात दिवा लावलेला होता. आता खूप वेळ झालेला आहे तेव्हा मी शूट करते, कारण आता रिलॅक्स झाली कारण आता बेबी झोप. इथं बघू शकता बेबी मस्त झोपी गेला आहे, तोपर्यंत आम्ही इथं लवकर लवकर व्हिडिओ करून घेतो नंतर झोपायची पण तयारी करायची, कारण आता बघू शकता इथं वाजलेले आहे 10:15. चला मग आपला व्हिडिओ आपण पुढे करायला घेऊ. आता आपला गेम सुरू करू. ते म्हणजे नंतर बोलते ते डिस्टर्ब होतील बरं. एक चिठ्ठी उचलायची चारही पण आहे, फक्त यात एवढंच ऑप्शन आहे की नाही का
पहिले कोणत्या प्रश्नाचं उत्तर मी विचारलं तर पहिले म्हणले असते हे नको ते नको, त्यापेक्षा चिठ्ठ्या केल्या चारही प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यायचं आहे. आता बघू ते काय काय कोणती चिठ्ठी पहिले उचलतात. सॉरी सॉरी घे. मी तुला कोणता कोणते कपड्यामध्ये आवडत लिहायचं नाही ते काय ठीक आहे. साडी ड्रेस चांगलं वाटत तुला सगळ्यात चांगलं वाटत एवढं काय ना. जीन्स नाही आवडत. जीन्स मध्ये पण आवडती मला जास्त करून. मग जीन्स मध्येच आवडती पण मग आता साडीत पण चांगली दिसते. पण चांगली दिसते ठीक आहे. हा तर बरं झालं सिम्पल असा क्वेश्चन पहिल्यांदा आला म्हणजे थोडं आता कम्फर्टेबल होती तिथे ही चिठ्ठी गेली. आता ह्या उरलेल्या तीन चिठ्ठी अयो अयो. मी तुला आरे तुरे करते चांगला प्रश्न आहे. त्यात काय आपलं लव मॅरेज आरे तुरे करायलाच पाहिजे ना. आरे तुरे एवढं काय नाही पाहुण्यासमोर पाहुण्यांसमोर कधी कधी तुला जसं वाटतं तसं तू बरोबर मला आवाजावं घालते जेव्हा आपल्या आपल्या जास्त आरा दुरे करते एवढं काय नाही. पण कधी कधी निघतं ना पाहुण्यामध्ये गेल्यावर आरे तुरे. मग चालतं पण आपलं लव मॅरेज झालेलं आहे कोणाला घालवं तुला जे आहे ते नाही. हा पण छान आहे क्वेश्चन. मी व्हिडिओ बनवते तुला आवडत का हो किंवा नाही आणि कारण पण. आवडत व्हिडिओ बनवते आवडत परत मला आवडायचं तर विषयच येत नाही तिथं व्यवस्थित वाटतं कारण तुझा पण टाईम निघून जातो बाळ असताना एवढं मॅनेज पण करते तू सगळं व्हिडिओ बनवणं एवढं काय बाळाला सांभाळून काय नाही का मॅनेज करणं अवघड आहे. व्हिडिओ बनवणं एडिटिंग करणं सोडणं चांगलं आहे परत. आणि मग लोक काय बोलले तर तुझे फ्रेंड किंवा नातेवाईक लोक कसं काय बोलते ना आपली लाईफ आहे आपण आपल्या मर्जीने जागायची लोकांचं काय करायचं आपण. आणि म्हणजे नाही का आईला तर आवडते मला माहिती आई सकाळी सच बोलत होत्या की नाही का लई छान बनवला व्हिडिओ वगैरे नाही का. आणि माझ्या सासूबाईला आणि सासऱ्यांना तर आवडतं बाकीच्यांचं मला काही घेणं देणं नाही. आणि माझ्या मम्मी पप्पांचं तर काही टेन्शनच नाही ते एकदम फ्री आहे त्यामुळं हा पण क्वेश्चन चला ठीक आहे. इथं काही प्रॉब्लेम नाही मेन हा महत्वाचा आहे कारण तुम्हाला दिसत आहे क्वेश्चन आहे. तू माझ्याशी लव्ह मॅरेज केलं हो पण आता तू माझ्या समोर हॅपी आहे का. हो लव्ह मॅरेज केलंय ना अरेंज मॅरेज थोडी केलंय हॅपीच असणार ना. मग तसं नाही म्हणजे असं नाही का आता म्हणजे आपली कंडिशन कशी चेंज होत राहती कधी चांगले दिवस येतात कधी वाईट येतात. लव्ह मॅरेज केलं आपण मग लव्ह मॅरेज काय म्हणतात त्याच्यात लव्ह मॅरेज मध्ये कसं असतं आपण आधी लग्नाच्या आधी एकमेकांना समजून घेतलेले आपले आपले स्वभाव एकमेकांना माहिती आहे त्यामुळं एवढं काही प्रॉब्लेम नाही. आणि मला माहिती आहे तू तुझे एवढं कोणच करणार नाही तू मला जेवढं समजून घे तेवढं कोणी समजून घेऊ शकत नाही त्यामुळं नाही का मी हॅपी आहे त्या समोर मला कुठलाच काही प्रॉब्लेम नाही. आणि मग जेव्हा नाही का म्हणजे लग्नाच्या आधी बघ कसं असतं की आपण आपली लाईफ जगत असतो पाहिजे तसं म्हणजे शॉपिंग म्हण फिरणं म्हण. आता मी तुला जास्त मित्रांमध्ये पण जाऊन देत नाही आणि नुसतं घरीच होत असते. मग वेळ भेटेल तसं ज्या वेळ भेटेल तेव्हा मी जातो नाही तर एवढं काही नाही त्याच्यात तेवढं नाही का. पण पहिल्यासारखं नाही ना आता बंधन असतात की माझं लग्न झालंय त्यामुळं असतं पोरग झालं आपल्याला त्यामुळं आपला वेळ नाही आता मला पण नाही देत आहे तेवढं जास्त जात येत नाही पण आपलं आणि ते आहे लग्न झाल्यावर सगळे रूट चेंज होऊन जातात. चला तर मग आपल्या चारही क्वेश्चनचे आन्सर आपल्याला भेटलेले आहे. माझ्या मिस्टरांनी जे आन्सर दिले आहे ते तुम्हाला आवडलं आहे का आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनल जर सबस्क्राईब केलं असताना सबस्क्राईब करा कारण इथून पुढे मी अशाच नवनवीन गमती जमती आणि असे क्वे आणि वगैरे वगैरे असे छान छान गोष्टी घेऊन येणार आहे. जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.